नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान गवारीचे शेंगा. ही गावरान गवार आहे, तर आज आपण गावरान गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला या गवारीच्या शेंगांना हा पुढचा भाग मागचा भाग असा तोडून घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारे ही गवार आपल्याला छान निसून घ्यायची आहे. आपण गवारीच्या शेंगा अशा प्रकारे निसून घेतलेल्या आहेत. गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. शेंगामध्ये घालण्याकरता मी भाजलेले शेंगदाणे घेतले 1/2 वाटी, त्यानंतर 10-12 हिरव्या मिरच्या, 2 कांड्या लसूण, थोडी कापलेली हिरवी कोथिंबीर आणि किसलेलं सुकं खोबरं घेतलंय थोडंसं, त्यानंतर टेस्टनुसार मीठ, 1/2 टीस्पून जिरे आणि चिमूटभर हिंग घेतलेलं आहे. आता आपण गवारीच्या शेंगाचं वाटण बनवूया. तर हिरवी मिरची, लसूण यामध्ये मी हे शेंगदाणे घातलेले आहेत. त्यानंतर यामध्येच आपल्याला हे खोबरं पण घालायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि जिरे पण घालणार आहोत. आपल्याला हे वाटण ओबड धोबड मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे गवारीच्या शेंगाचं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. शेंगा बनवण्याकरता मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालूया. साधारणतः 2 टेबलस्पून मी इतकं तेल घातलेलं आहे. आता तेल छान गरम करून घेऊया. आपलं तेल छान गरम झालेलं आहे, तर आता आपण हिंग टाकूया. त्यानंतर हे वाटण टाकूया. आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हिरव्या मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि शेंगा पण हे वाटण परतल्यामुळं खूप छान टेस्टी लागतात. तर 1-2-3 मिनिट आपण या वाटणाला छान परतून घेऊया. आपलं वाटण छान परतलेलं आहे, असायला थोडासा लालसर रंग पण आलेला आहे. आता आपण यामध्ये गवारीच्या शेंगा घालूया आणि पुन्हा छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला शेंगा छान तेलामध्ये आणि या वाटणामध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या शेंगा छान परतल्या की त्या खायला पण टेस्टी लागतात. आता मी या 2 मिनिट परतून घेतलेले आहेत. आपण यावरती आता कोथिंबीर घालूया. आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया शेंगांना. आपलं वाटणामध्ये मीठ असतं, त्यामुळं आपल्या शेंगांना ओलसरपणा येतो. आता आपण यांना छान असं वाफेवर शिजून घेणार आहोत. तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालते. साधारणतः छोटी 1/2 वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि या पाण्यावरती मी 1-5 मिनिट मंद गॅसवर शेंगा शिजून घेणार आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट शिजून घेऊया. 1-3 मिनिटानंतर आपण शेंगांना हलवून घेऊया. तर आपल्या शेंगा छान शिजत आहे. यामध्ये आणखीन पाणी पण थोडंसं शिल्लक आहे. हलवल्यामुळं आपल्या शेंगा खालीवर होतात आणि पूर्णपणे शिजल्या पण जातात. तुमच्या जर शेंगा जास्त निब्बर असतील, म्हणजे कडक असतील, तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे. ही गावरान गवार आहे आणि थोडीशी कोवळी पण आहे, हिला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळं मी 1/2 वाटी घातलेलं आहे. आता आपण पाणी आटेपर्यंत हिला शिजून घेऊया. 1-5 मिनिट झालेले आहेत. आपल्या शेंगा पण खूप छान शिजलेल्या आहेत आणि सुगंध पण येतो आहे शेंगांचा. आपण या सुगंधावरून सुद्धा ओळखू शकतो की आपली भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी. आणि यामधलं पाणी पण पूर्ण आटून गेलेलं आहे, पूर्ण कोरड्या झालेल्या आहेत शेंगा. आता आपण डिश बनवून घेऊया.
आपल्या या गरमागरम गवारीच्या शेंगा खाण्यासाठी रेडी आहेत. खूपच कमी पदार्थ वापरून मी या साध्या पद्धतीने शेंगा बनवलेले आहेत. खूप टेस्टी लागतात खायला. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी ही शेंगाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.